माझं नाव अश्विन बबन आचरे. मी गेल्या 3.5 वर्षापासून लेवल अप नावाचा कॅफे चालवतो कोपरखेडण्यामध्ये. लेवल अप चालू करायच्या माझ्या 2 इन्स्पिरेशन्स होत्या. एक तर गेम ऑन म्हणून माझ्या घराखालीच एक कॅफे होतं, तो जिकडे मला असा पहिला कॅफे तो दिसला जो ॲम्बियन्सवरती फोकस करतो आहे. तर ते आणि साऊथ कोरियामध्ये पी सी बँक म्हणून एक कन्सेप्ट आहे जिकडे फूड सर्व्ह होतं. तर तो एक व्हिडिओ कधीतरी पाहिलं होतं आणि जेव्हा ह्याचं सुरुवात करायची होती मला तेव्हा ते लक्षात आलं की आपण हे सुद्धा प्रोव्हाइड करू शकतो. डेव्हलप चालू केलं होतं त्याच्या स्टार्टिंगला जे माझे विचार होते ते आता 3 वर्षामध्ये भरपूर इव्हॉल्व झालेत जसं जसे मी लोकांना भेटत गेलो तसे. सुरुवात करताना माझा फक्त माझं लिमिटेड स्कोप होतं की कॅफे कसा चालेल, बट कम्युनिटी इव्हेंट्स कसे करायचे, परत कुठल्या प्रकारे करायचे, कसले इव्हेंट्स करायचे, हे हळूहळू आपण इन्व्हॉल्व होत गेलो आहे. भरपूर पार्टनर्स मिळालेत जसे की इमोटो सारखे ब्रँड आहेत, त्यांच्यासोबत हे मला वाटतं दुसरं इव्हेंट आहे, हे कॅफेमध्ये हे दुसरं इव्हेंट आहे. कूलर मास्टरचे 4-5 इव्हेंट झाले, एनडीडीचे 4-5 इव्हेंट झाले. तर असं करत करत माझं कॅफेचं स्कोप खूप ब्रॉडन झालं आहे आणि आता मी स्वतःहून कम्युनिटी इव्हेंट्स करायला लागलो आहे. त्याच्यामध्ये फिफा असेल, WWE असेल, CSGO 1v1 2v2 असेल आणि आठवड्यातनं 3 दिवस एक कुठलाही गेम असा जो जास्त फोकस नाही आहे तो फ्री टू प्ले लोकांना प्रोव्हाइड करतो. जसं की त्यांनी बाकी गेम्स पण खेळतात, फक्त एकच गेम नाही खेळतात. स्विच पहिला PC वरनं कन्सोलवरती गेला होता. खरं तर मी आधी खूप आधी PC होतो त्याच्यावरती डेव्ह लायन किंग वगैरे ते गेम्स खेळतो, म्हणजे मोस्टली स्टोरी गेम्सच खेळतो. त्याच्यानंतर कन्सोल मला फिफा 2006 पासून मी कन्सोलवरती स्विच झालो आणि त्याच्यानंतर मी कन्सोलवरती फक्तच फिफाच खेळायचो. आत्ताही मी मोस्टली फिफाच खेळतो. कसं आहे ते काही गोष्टी कम्युनिटीला परत देण्यासारख्या असतात, आपण त्यांच्याकडूनच एक्सपेक्ट करू असं नाही आहे. आणि त्याने की त्यांचं पार्टिसिपेशन कसं वाढेल, जेवढे ते लोक पार्टिसिपेट करतील ते एन्गेज होतील, परत त्यानंतर त्यांच्या ह्याच्याने ते स्वतः खेळतील ते गेम्स. काही कधीतरी असे गेम्स मी फ्री टू प्ले ठेवतो जे कोणी खेळत नाही, मग ते जोपर्यंत आपण स्वतः एक्सप्लोअर करणार नाही तोपर्यंत त्यांना त्याची परत खेळायची इच्छासुद्धा होणार नाही. म्हणून ते भरपूर सारे इव्हेंट्स फ्री टू प्ले असतात. आधी मी आत्ता मी कॅफेच्या तर्फे फ्री टू प्ले ठेवतो. आधी भरपूर ब्रँडसोबत असोसिएट करून मी फ्री टू प्ले ठेवायचो, म्हणजे जर कोणी पार्टनर असेल तर मी फ्री टू प्ले ठेवायचो. आणि मग नंतर विचार केला की कोणाची काय गरज आहे, आपणच करू शकतो. तर माझे एव्हरी वीक एक गेम फ्री टू प्ले असतो. एव्हरी फ्रायडे फिफा फ्रायडे म्हणून आम्ही खेळतो. FIFA 20 जेव्हापासून रिलीज झालं आहे तसून एव्हरी फ्रायडे आम्ही टुर्नामेंट ठेवतो कॅफेतल्या लोकांसाठी आणि एव्हरी वेडनसडे 1v1 आणि 2v2 CSGO टुर्नामेंट असतो. आणि ह्याच्यात काही रजिस्ट्रेशन फीज आपण घेत नाही आणि आपण म्हणजे मॉनिटरी काही एंट्री फीज घेत नाही, म्हणून प्राईस पण देत नाही. मी लॉग इन अर्ज देतो त्यांना आणि आता म्हणजे हळूहळू पार्टिसिपेशन वाढत चाललं. तर IESCच्या सक्सेसनंतर आता आम्ही वाट बघत होतो MESC परत कधी येईल, कारण 2016 IESC झाला होता, 17-18 इमोटोचा फोकस बाकी इव्हेंट्सवरती गेला. तर असाच इव्हेंट परत कधी येईल याची आम्ही सगळेच वाट बघत होतो आणि फॉर्च्युनेटली तो परत आला आहे आणि परत आम्हाला त्याच्यात पार्टिसिपेट करायला मिळतं आहे, हे खूप चांगलं आहे. तर त्याचे जे तिन्ही फेजेस आहेत त्यातला माझा सगळ्यात फेवरेट फेज आहे जो होम आणि अवेज आहे. तो खूप आधीपासून मला असं वाटतं की असं व्हावं आणि कोणीतरी तो स्टेप घेतला आहे हे मला खूप चांगलं वाटतं त्याच्याबद्दल. आणि दुसरा फेज आहे जो कॅफे वॉर्स, ज्याच्याने ॲमेचर प्लेयर्सला प्रो प्लेयर्ससोबत खेळायचं चान्स मिळणार, तर तेही खूप चांगला कन्सेप्ट आहे आणि हा सक्सेसफुल होईल हे मला गॅरंटी आहे.